त्यांच्या धमक्याला फीक देणारे आम्ही लोक आहोत का? ह्याच्यातले कुठलेही वळवे तर आम्ही सांगतो, या चला या पोलिसांना एक दिवसाची सुट्टी मी देतो, तुम्ही तुमची ताकद दाखवा, आणि हिंदू म्हणून आम्ही आमची ताकद दाखवायला मैदानामध्ये येतो। आणि मग आम्हालाही बघायचंय त्या दिवसाच्या नंतर दुसरी सकाळ हिंदू बघतात त्या मुसलमान बघतात, हे आम्हालाही बघायचंय। उगाच आमच्या देशामध्ये वातावरण खराब करू नका। तुमच्यातले जे जिहादी आहेत, जे ह्या राष्ट्राच्या विरोधी अतिरेकी कारवाया करतात, जे तुमच्या मस्जिदीमध्ये हत्यारे ठेवतात, त्या जिहाद्यांना पहिला आवरा, त्या जिहाद्यांच्या वर आम्ही बोलतोय। आणि तुम्हाला त्या जिहाद्यांना आवरायला जमत नसेल ना, तर एक दिवस शुक्रवारी सुट्टी घ्या, त्या लोकांना स्टाफ करून देण्याची जबाबदारी आमच्या लोकांची असेल। आम्हाला माहिती आहे ते कुठे कुठे बसतात, कुठे कुठे ढुंगणवरती करतात, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे। नाही सोडणार एकाला पण, होऊन दे आमच्या रामगिरी महाराजांना काही, कोणीही त्या लोकांना एक दगड ते एक तरी त्यांच्या केसाला धक्का लागलं ना, तुमच्या शरीरावर एक केस ठेवणार नाही। आजच्या निमित्ताने तुम्हाला शब्द देऊन जा, एक केस ठेवणार नाही। मग काय करायचं ते करा। शेवटी आमच्या धर्माचा विषय आलेला आहे, काय पाहिजे ते तुम्ही बोलाल, आणि आम्ही हिंदू समाज म्हणून काहीच करणार नाही। हिंदू समाजाने पण थोडं विचार केला पाहिजे, अहो कशाला सहन करतोय, किती सहन करतोय। त्यांच्या ईदचे मिरवणुका शून्य दगडफेक, आमचे 11-11 जागे दगडफेक। वा हा कडवटपणा आपल्यामध्ये कशाला आहे, कधी येणार आहे, कधी आपण त्याला संदेश देणार आहे की आमच्या धर्माकडे वाकल्या नजरेने पाहाल तर आम्ही तुमच्या डोळे ठिकाणावर ठेवणार नाही। हा संदेश देण्याची गरज आहे बांधवानो, हा संदेश देण्याची गरज आहे। नाहीतर असंच आपण एक एक दिवस चालत राहिलो तर उद्या आपल्या माता भगिनींना रस्त्यावर चालणं पण शक्य होणार नाही। लव जिहादच्या निमित्ताने